वृत्तपत्रांविषयी माहिती घेऊ. वृत्तपत्र तुम्ही वाचतात का नेहमी? वृत्तपत्र म्हणजेच वर्तमानपत्र होय. त्या वर्तमानपत्रामध्ये लोकमत, लोकसत्ता, त्याचप्रमाणे पुण्यनगरी, सकाळ, सामना असे अनेक वृत्तपत्र येतात. आणि त्या वृत्तपत्रामध्ये कशाची माहिती असते विद्यार्थी मित्रांनो? देशामध्ये, परदेशामध्ये घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्या घटनांची सर्व माहिती त्या वृत्तपत्रामध्ये असते. आता वृत्तपत्र जर म्हटलं आपण, त्या वृत्तपत्राचं मुखपृष्ठ जे असतं त्या मुखपृष्ठावर देशामध्ये घडलेली ताजी बातमी जी असेल त्या ताज्या बातमीचं त्या ठिकाणी चित्रांक चित्रासहित वर्णन केलेलं असतं. आणि ते चित्र जे असतं ते कसं असतं विद्यार्थी मित्रांनो? रंगीत असतं खास करून. हे झालं मुखपृष्ठाच्या संदर्भात. आणि महत्वाच्या ज्या घटना आहेत त्या महत्वाच्या घटना जे वर्तमानपत्राचं जे पहिलं पेज असतं त्या पहिल्या पेजवर असतात. आणि वर्तमानपत्राचं जर आपण शेवटचं पेज पाहिलं तर त्याच्यावर काय असतं माहिती तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो? क्रीडाच्या संदर्भातल्या बातम्या असतात. मग त्याच्यामध्ये क्रिकेट असेल किंवा इतर ज्या काही स्पर्धा झाल्या असतील देशात परदेशामध्ये त्यांची माहिती त्या ठिकाणी असते. त्याचप्रमाणे खेळाडूंचं वैयक्तिक जीवन जे काही असेल त्याच्याविषयी देखील माहिती असते वर्तमानपत्रामध्ये. त्याचप्रमाणे आरोग्यविषयक काही माहिती असेल, अजून वैज्ञानिक काही शोध लागले असतील देशात असेल परदेशात असेल याची माहिती देखील वर्तमानपत्रामध्ये असते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जो काही बदल आहे त्या बदलाचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. आणि हा जो बदल आहे हा बदल कशाच्या माध्यमातून होतो? या प्रसार माध्यमाच्या माध्यमातूनच होतो. म्हणून वृत्तपत्र हे देखील एक महत्वाचं माध्यम आहे. जर आपण त्याचं नियमित वाचन केलं तर त्याच्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये काय पडते? भर पडते विद्यार्थी मित्रांनो. आणि ही जी वर्तमानपत्रे ही वर्तमानपत्र वाचण्याची जर तुम्ही सवय लावून घेतली तर अतिशय चांगली तुमची ज्ञानामध्ये भर पडणारी अशी सवय आहे. आणि तिचा उपयोग तुम्हाला आज विद्यार्थी दशेत देखील होईल आणि भविष्यामध्ये देखील त्याचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. नंतर आपण पाहू दूरदर्शन. दूरदर्शन माहिती तुम्हाला सर्वांना? दूरदर्शन म्हणजे टीव्ही. टीव्ही तर आपला मित्रच आहे विद्यार्थी मित्रांनो. सकाळ झाल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण बराच वेळ आपल्या टीव्हीमध्ये घालवत असतो. मग टीव्हीवर काही चांगले प्रोग्राम असतात. आता विद्यार्थी मित्रांनो, कोरोना सारखी महामारी आली आणि त्या महामारीमध्ये आपल्याला टीव्हीने शिक्षण दिलं. आपण टीव्हीवर टिलीमिली कार्यक्रम तुम्ही पाहिला असेल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामध्ये प्रत्येक वर्गाचं पिरियड, आपण जसं शाळेमध्ये तासिका घेतो तशा तासिका व्हायच्या आणि त्या तासिकेनुसार बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं आपलं शिक्षण त्या ठिकाणी घेतलं. त्याचप्रमाणे जो दूरदर्शन असेल त्या दूरदर्शनावर आपण एखाद्या ठिकाणी क्रिकेटची मॅच चालली असेल तर ती आपण ऑनलाईन म्हणजे ज्या ठिकाणी मॅच चालली त्याचं चित्रण आपल्या टीव्हीवर येतं म्हणजे प्रत्यक्षात आपल्याला ती मॅच त्या ठिकाणी दिसू शकतो. हा देखील बदल कशामुळे झाला? वैज्ञानिक बदल झाला विद्यार्थी मित्रांनो. आणि या टीव्हीवर आपल्याला अजून काय काय मिळतं पाहायला? वैज्ञानिक शोध असेल किंवा आपण टीव्हीवर काही मालिका पण पाहतो. पण विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करतो? कधी कधी त्या टीव्हीचा खूपच अतिरेक करून टाकतो. आणि त्या टीव्हीचा अतिरेक केला म्हणजे काय होतो? आपल्या डोळ्यांना त्रास होतो. मग डोळ्यांना त्रास झाला म्हणजे आपल्याला अभ्यास करायचा आहे पुढे विद्यार्थी मित्रांनो, म्हणून आपल्याला डोळ्याची पण काळजी घ्यावी लागेल. म्हणून आपण मोजकेच कार्यक्रम पाहिले पाहिजे जेणेकरून त्याचं आपल्या ज्ञानामध्ये काय पडेल? भर पडेल. जशा आता बातम्या असतील, बातम्या जर आपण ऐकल्या पाहिल्या तर तुम्हाला त्याच्यामुळे परिपाठ जर तुम्ही दररोज शाळेमध्ये सादर करतात त्या परिपाठामध्ये तुम्ही बातम्या सांगू शकतात. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, या टीव्हीच्या माध्यमातून कधी कधी मुलं जास्तीचा अतिरेक करत असताना काय करतात म्हणजे जेवणाला जेवण जर करायचं म्हटलं त्यांना तर जेवणाचं आपलं ताट सुद्धा टीव्ही समोर घेऊन येतात. आणि त्यांचं सर्व लक्ष कुठे असतं विद्यार्थी मित्रांनो? टीव्हीवर जे चित्रीकरण चालू आहे त्याच्याकडेच लक्ष राहतं. आपण जे काही जेवण करतोय त्या जेवणाकडे त्यांचं अजिबात लक्ष राहत नाही. आणि जर समजा टीव्हीवर हिंसक अशी घटना चालू असेल आणि ती जर पाहिली आणि आपण जेवण करत गेलो तर त्या जेवणातून मिळणारा आपल्याला जो काही फायदा आहे तो फायदा तर होणारच नाही, तोटाच होईल. कसा? बघा, तर ते हिंसक दृश्य पाहिल्यामुळे आपली वृत्ती पण कशी होत जाते, हिंसक अशा प्रकारची वृत्ती होत जाते. म्हणून आपण चांगल्या कामासाठी या प्रसार माध्यमांचा काय केला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? वापर केला पाहिजे जेणेकरून आपलं त्या ठिकाणी फायदाच होईल बा याचा विचार. म्हणजे प्रसार माध्यम जी काही त्याचा फायदा पण आहे आणि तोटा पण आहे. मग आपण ते ठरवलं पाहिजे की आपण त्याचा वापर कशासाठी करावा. धन्यवाद.